हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यात प्राध्यापकांच्या 11,000 जागा रिक्त आहेत, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 1,500 जागा रिक्त आहेत, याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील आर्ट्स कॉमर्स सायन्स शाखातील 11,000 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या गुणोत्तराचा नियम गृहीत धरला तर याच रिक्त जागांचा आकडा 1.5 लाखा इतका होतो. सध्या प्राध्यापकांच्या आंदोलनात रिक्त जागांचा मुद्दा ठळक चर्चेत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 240 वर महाविद्यालय असून यातील 1,500 वर प्राध्यापक जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात 4,500 महाविद्यालय आहेत. UGC निर्देशानुसार 20 विद्यार्थ्यांसाठी 1 प्राध्यापक असे प्रमाण आहे. सध्या हे प्रमाण लागू होण्याचा काही प्रश्नच नाही कारण राज्यातील बहुतांश महाविद्यालयात प्राध्यापकांच्या 50% जागा रिक्त आहेत. मान्यताप्राप्त महाविद्यालय इतकाच विभाग घेतला तर नियमितपणे 11,000 जागा रिक्त आहेत. निवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असल्याने या रिक्त जागांमध्ये वाढ होत आहे. पर्याय म्हणून तासिका तत्व आणि कंत्राटी पद्धती अध्यापनाचे काम रेटले जात आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांना वर्षभराने मानधन दिले जाते, त्यामुळे या मंडळीमध्ये अनुत्साह आहे. एकूणच सध्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा जयघोष करत असताना मूळ विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार प्राध्यापक संघटनांकडून सुरू आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आंदोलन अधिक व्यापक पद्धतीने केले जात आहे. रिक्त जागामुळे मूळ ज्ञानदानाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भूमिका प्राध्यापक संघटनांकडून मांडली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये अशी जोरदार मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूला 30 लाख विद्यार्थी आणि रिक्त जागा तसेच UGC नियम धरून मान्यता प्राप्तसह शिक्षण संस्थांचा विचार केला तर 1.5 लाख प्राध्यापकांची पदे भरण्याची गरज असल्याचे व्यापक वास्तव दिसून येते. रिक्त जागाचा परिणाम सामाजिक. शिक्षण ही सामाजिक विषय आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे म्हणजे ही विकासाची गुंतवणूक असते, परंतु आता शिक्षण क्षेत्रातील प्रश्न जटिल बनत आहेत. रिक्त जागामुळे अध्यापनावर अतिरिक्त ताण येत आहे. हा विषय सामाजिक अंगाने समजून घेण्याची गरज आहे, असे डॉक्टर प्राध्यापक सुभाष जाधव यांनी सांगितले. धन्यवाद. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.